नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु दक्षता विभागाच्या विस्तारासाठी शासनाने 21 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, मात्र अद्याप या विभागाचा विस्तार झाला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या झाडांच्या अडथळ्यामुळे 5 मजली इमारतीच्या भूमिपूजनाला मुहूर्त टळ बसल्याचा सुद्धा प्रकार समोर आलाय. आणि महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून पर्यावरणपूरक असलेल्या वृक्षतोडीला परवानगी दिली जात नाही आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयातील वास्तव जय महाराष्ट्रानं दाखवलं आणि संपूर्ण यंत्रणा जागी झाली, त्यामुळे रुग्णालयात संदर्भात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. झाडं तोडण्यासाठी आम्ही कोर्टाकडनं परवानगी आणली, पण आणल्यानंतर झाडं तोडण्यासाठी सुरुवातही झाली. परत या शहरामधल्या वृक्षप्रेमींनी जी परवानगी 250-300 झाडांची आणलेली होती, जे मध्यभागी रुग्णालयाच्या त्या झाडांना पण काही शहरामधल्या ज्या ठिकाणी अडीअडचणी येणाऱ्या त्या सगळ्या झाडांचं मोजमाप केलं गेलं होतं, पण परत वृक्षप्रेमींनी कोर्टामध्ये केस टाकल्यामुळे त्याच्यावरती परत स्टे आलेला आहे. आणि ते स्टे उठवण्यासाठी महापालिका त्याच्या स्तरावरती जोरदार प्रयत्न करत आहेत.